नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने, विठ्ठल भजनी आनंदो रे, विठ्ठल भजनी आनंदो रे, पांडुरंग नटतो वचने साधु संतांची, उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची, नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने, आनंदाने कीर्तनी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नमस्कार. कृष्णपदी स्थिर हो म्हणारे कृष्णपदी स्थिर हो. आता या कृष्णपदावर कसं स्थिर व्हायचं याबद्दलचं निरूपण आपण एक कीर्तनात ऐकलंच आहे. आता त्याच्याच पुढचा भाग या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. प्रश्न असा आहे की स्थिर होण्यासाठी इतर गोष्टी स्थिर व्हायच्या योग्यतेच्या नाहीत याची जाण येणं आवश्यक आहे. ते एकदा जाणून घेतलं की मग ते वैराग्य नावाचं काष्ठ आपोआप आपल्या गळ्यामध्ये बांधलं जातं आणि मग मनुष्य वैराग्याने आणि विवेकाने वागायला लागतो. ह्या सगळ्या निरूपणाबरोबरच आपण अनेक वेळेला मीराबाईंचं चरित्र पाहिलं आहे, वीणास्वामींचं चरित्र पाहिलं आहे, जनाबाईंचं चरित्र पाहिलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या 16व्या शतकाच्या आसपास असलेल्या अनेक लोकांची चरित्र आपण ऐकली, अनेकांची अनुभवली, पण ह्या पुढच्या कालखंडामध्ये अशा कोणी स्त्री संत झाल्या का नाही झाल्या. तेव्हा असं कृष्णभक्तीमध्ये आपलं जीवन उत्तम तऱ्हेनं व्यतीत करणाऱ्या ताई महाराज यांचं चरित्र आपल्याला या रामदासी कीर्तनातून उलगडून सांगतायत कीर्तनकार राघवेंद्र बुवा देशपांडे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. योजातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं, यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा, सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. यत्सत्तेन जगत्सत्यं, यत्प्रकाशेन भाति तत्, यदानन्देन नन्दन्ति, तस्मै श्री गुरवे नमः. योऽन्तः
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा सीताकांतस्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु काशीनाथ महाराज की जय सद्गुरु शंकर गुरु महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय संत सद्गुरु ताई महाराज की जय श्री मंदाकिनी माता की जय 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 रघुवीर यदुवीर समर्थ आ आ पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण काम पूर्ण कामा पूर्ण कामा रामा हो जय रामा रामा हो जय रामा रामा हो जय रामा रामा हो तुसिये चरणि राहो माता रामा हो जय रामा रामा हो जय रामा बंधु हो दीना बंधु बंधु हो दीना बंधु One.
शंभु रामा हो जय रामा रामा हो जय रामा पतित पावन पूर्ण कामा पतित पावन पूर्ण कामा पूर्ण कामा रामा हो जय रामा रामा हो रामा हो रामा हो रामदास माहुरी दया करी रामदास माहुरी दया करी रामदास माहुरी दया करी रामदास माहुरी वत्सलागी धेनु जैसी वत्सलागी धेनु जैसी करी करुणा सावली दया करी करी करुणा सावली दया करी करी करुणा सावली करी करुणा करिए करुणा करी करुणा सावली करी करुणा सावली करी करुणा सावली दया करी रामदास माहुली दया करी रामदास माहुली दया करी रामदास माहुली मदंत पाहु नको परितये मदंत पाहुनको परितये मदंत पाहुनको परितये मदंत पाहुनको मदंत पाहुनको परितये मदंत पाहुनको ए उचलित पावली दया करी ए उचलित पावली दया करी रामदास माहुली रामदास माहुली दया करी रामदास माहुली जय रामात्मज तनयावरि करी जय रामात्मज तनयावरि करी क्या बात है Ah.
साबुली दया करी रामदास माबुली रामदास माबुली दया करी रामदास माबुली जनक राजतनये मातर जनक राजतनये ती जग जननी सदय हृदये ती जग जननी सदय हृदये विनंती करुणि चित्त वळवा हो प्रभुदा किव माझी कळवा प्रभुदा किव माझी कळवा प्रभुदा किव माझी कळवा लक्ष्मण जी करा एवढी करुणा लक्ष्मण जी करा एवढी करुणा दाखवा रामचंद्र चरणा दाखवा रामचंद्र चरणा भरत जी करा एवढी अरजी हो रामज राम मनीची मरजी अंगद जी हितु की भीड खरसा करामज दास प्रभु घरचा करामज दास प्रभु घरचा मारुती राया बल भीमा हो जामज राम भजन प्रेमा जामज राम भजन प्रेमा विठ्ठल पंत उभारी विठ्ठल पंत उभारी भिकारी दीन हका मारी भिकारी दीन हका मारी भिकारी दीन हका मारी भिकारी दीन हका मारी रामा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समरथ कृष्णपदी हो स्थिर मनातु कृष्णपदी हो स्थिर मनातु कृष्णपदी हो मायामय हे सर्व जाणुनी मायामय हे सर्व जाणुनी त्यातुनी होई दूर कृष्णपदी हो स्थिर मनातु कृष्णपदी हो स्थिर क्या बात है रे पट्टे माय बाप बंधु अन बहिणी हा माये सापूर हा माये सापूर
सद्गुरु कृपे विन होईल का चित्त तुझे गंभीर मना तू कृष्णपदी होशील वारी म्हणे तुझा कृष्ण कृपेने वारी म्हणे तुझा कृष्ण कृपेने हृदयी येईल धीर हृदयी येईल धीर मना तू कृष्णपदी हो स्थिर मना तू कृष्णपदी हो कृष्णपदी हो कृष्णपदी हो स्थिर वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अध्यात्म मार्गामध्ये आपली प्रगती कितपर्यंत झालेली आहे कुठपर्यंत हे प्रत्येकानं ठराविक टप्प्यावरती पाहावं लागतं मंडळी आत्मज्ञानासाठी जे प्रतिबंध आहेत त्याचं निर्मूलन करण्याचा प्रत्येकानं कधीतरी गांभीर्यानं विचार करावा लागतो इथे काही मिळवायचं नाहीये नको ते घालवायचं आहे आणि नको ते घालवण्यासाठीच फार कष्ट असतात माता भगिनींना कल्पना असेल जी भांडी जास्त वापरात नाहीत गंजलेली असतात त्यांनाच धुण्यासाठी कष्ट फार आहेत या मनाला संत सद्गुरु ताई महाराज अनित्यातून बाजूला हो असं सांगतात मनानं ठरवल्याशिवाय परमार्थ नाहीच हो नाहीच मूलतः इतकं शुद्ध सत्वगुणानं असणारं मन रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या आश्रयाला आल्यामुळे आपण त्याचं पतन केलं चित्तं चिदिति विज्ञेयं तकार रहितं यदि तकारो विषयध्यासः जपारागौ मणिगणः जय जय रघुवीर समर्थ गंगोत्रीची गंगा आणि तीच बंगालच्या उपसागराजवळ मिळते जेव्हा तिला त्या सागराला गंगा मिळते ती पहा ते पाणी आणि हे पाणी संसर्गात आल्यामुळे मलिन झालं तसं मनही हो त्या चित्ताला चित्रूप करा चित चित्त झालेलं आहे तो त काढून टाका याच्यासाठी काय करावं लागेल काही क्रिया प्रक्रिया मनाला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल मना प्रार्थना तुझला एक आहे प्रार्थना करावी लागेल मना सज्जना राघवी वस्ती की जे समर्थांनी किती वेळा सांगितलंय सांगा 205 मनाचे श्लोक लिहिण्याचं कारण काय नको नको मना गुंतू माया जाळी तुकाराम महाराजांना का सांगावं लागलं अहो मनाशिवाय परमार्थच नाहीये ते मन भगवंताच्या पदी स्थिर करणं किती कठीण आहे किती कठीण आहे कठीण जरी असलं तरी असाध्य ते साध्य होऊ शकतं मंडळी एक प्रसंग आहे एका राजानं दरबारामध्ये एक आज्ञा केली एका बकऱ्याला दिवसभर तृप्त करायचं ओढभर खाऊ घालायचं
आपण याला चारलं, आपण याला खाऊ घातलं का नाही याची मी परीक्षा करेन. त्याला दरबारात माझ्या समोर उभं करायचं, त्याच्या समोर चारा, त्याचं गवत वगैरे जे काही खाद्य आहे ते ठेवलं जाईल. त्यानं तिकडे ढुंकूनही नाही पाहिलं तर ओळखायचं आता याचं पोट भरलं. खरं सांगतो, मनुष्य सोडून बाकी सगळ्यांची पोटं भरतात, माणसाचंच पोट भरत नाही. बाकीच्या प्राण्यांना कोणतंच टेन्शन नाही आहे आणि माणसाच्या पाठीमागे अहो चित्त स्थिर कधी राहतं का? एखाद्याला विचारावं कसं काय चाललंय, सगळं बरं आहे ना, तो म्हणताना म्हणेल निवांत. पण निवांत मधला त म्हणायच्या त्याच्या चित्तात किती विचार असतील. स्थिर राहतच नाही हो, स्थिर राहत नाही. बडे बडे लोक होते, त्यांनी ठरवलं त्या बकऱ्याला घेऊन शेतात जावं, गार गवत चारा त्याला भरपूर खाऊ घालावं. संध्याकाळ झाली, आणावं दरबारात. राजानं तो चारा त्याच्या समोर ठेवावा. अहो एवढं दिवसभर खाऊ घालूनही पुन्हा त्या बकऱ्यानं त्या चाऱ्याकडे वळावंच, याचा अर्थ तुम्ही याला तृप्त केलं नाही. महाराज, दिवसभर आम्ही चारलं तरी त्याची खोड, आता जी त्याची खोड मिल्याशिवाय जाणार नाही, काय करावं? शेवटी त्याच्यात एक धूर्त होता, हुशार होता. का? त्यानं भरपूर कीर्तन, विश्वची कीर्तन ऐकली होती. जय जय रघुवीर मंडळी. त्यानं त्या बकऱ्याला घेतलं सोबत, आणलं त्याच्या तोंडाला ते गुसक बांधलंय. सध्याच्याला आलंय पहा 2 वर्षात. जय जय रघुवीर. इथेच आमच्या एका बुवांनी सांगितलं, आता सध्या हवा सुद्धा गाळून घ्यावी लागते. वैचारिक प्रदूषण आहे, निसर्गात प्रदूषण आहे, परमार्थात सुद्धा खूप प्रदूषण झालंय हो. असतो मायबाप, भरपूर चारा त्याच्या पुढे ठेवावा. तिकडे वळायचं म्हटलं की त्याला 2 फटके द्यावेत. अहो असाच दिनक्रम चालला. त्याच्या लक्षात यायला लागलं, चारा दिसला आपण तिकडे गेलो की फटके आहेत, खाऊ तर घातलंच नाही. संध्याकाळी त्याला आणलं, ते तोंडावरचं फडकं काढलंय मुंगस आणि उभं केलंय. चारा ठेवला राजानं, महाराज मी तृप्त केलं याला, आपण परीक्षा घ्या. अहो चारा समोर दिसतोय पण तिकडे ढुंकूनही पाहिना गेलं ते. त्या प्राण्यानं विचार केला, आता फटके बसतील, बकऱ्याला मी तृप्त केलं. राजा म्हणाला, वा 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 वा, खरं तुम्ही याला तृप्त केलं. मला सांगा मंडळी, दृष्टांत सोडून द्या. पूर्वरंगामध्ये सिद्धांत पक्षच महत्वाचा आहे. खरं सांगतो, आयुष्याचाही पूर्वरंग महत्वाचा आहे आणि कीर्तनाचाही पूर्वरंगच महत्वाचा आहे हो. ज्याचा पूर्वरंगात तोल घसरला नाही त्याचा उत्तर रंग खूपच चांगला जातो. आणि खरी कसोटी पूर्वरंगातच असते बुवाची, किती खोल पाण्यात उभा आहे. स्वतःचं त्याचं चिंतन आहे का, इकडनं आयात करायचं तिकडनं आयात करायचं. म्हणजे आमचं कीर्तन कसं असतं, अमरावतीतनं आयात करायचं आणि जगात लुटायचं. जय जय रघुवीर मंडळी. त्या बकऱ्याला तृप्त केलं होतं का? नाही. फटके मारलेले तसंच मनाला विवेकाचे, विचाराचे, वैराग्याचे फटके मारावेत आणि स्थिर करावं. होत नाही पण उपाय सांगितलाय. का जे यया मनाचे निकनिके, जे हे देखिलिया गोडीची ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावीत जाईजे. मनालाच का उपदेश केलाय, तू का म्हणे मन उतरी भव सिंधू, तू का म्हणे मन उतरी भव सिंधू. मन करी बंधू सौर्याशीचा, मन करी बंधू सौर्याशीचा. मनाने ठरवलं तर लक्ष 84 जन्माची जी बंधन आहे ती यातायात आहे ती थांबेल.
तू का म्हणे मन उतरी भव सिंधू, तू का म्हणे मन उतरी भव सिंधू, उतरी भव सिंधू, उतरी भव सिंधू। रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे। सकाळच्या वेळी एक वृद्ध गृहस्थ आपल्या नातवाला घेऊन चाललेले आहेत। खरंच सांगतो, दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपलं जातं। दोघे चाललेले आहेत। एका चौकामध्ये त्या नातवानं दृश्य पाहिलं, एका चोरानं चोरी केली होती आणि तो चोरी करताना पकडला गेला होता का, त्याचा पहिलाच अनुभव होता जय जय रघुवीर समर। खाकी वर्दीतल्या 8 लोकांनी याला बंदिस्त केलं होतं आपल्या ताब्यात आणि ते त्याला कैदखान्याकडे घेऊन चालले होते। या नातवानं विचारलं, आजोबा ते काय आहे? आता बोलून चालून तो नातूच आहे हो। से बुवा म्हणायचे, माझा ना तू माझा नातू, ज्याला ना मी ना तू कळत तो नातू। लहानपण इतकं निष्पाप असतं, इतकं निष्पाप असतं। पण आमच्या डोंगरे शास्त्रीजींना एकानं विचारलं होतं, आपण भागवत कथेत समोर बालकृष्ण का ठेवता? त्यांना आधुनिक शुकाचार्य म्हणावं महाराज। मोठमोठ्या श्रीमंतांनी समाज उपयोगी कार्य करावीतच, पण भागवताच्या गादीवरती असून वैराग्याचा उपदेश करावा आणि जे काही लोकांनी द्यावं त्याच्यातनं गोरखपूरला गोर गरिबांसाठी कॅन्सर हॉस्पिटल उभं करावं, खराच आधुनिक शुकाचार्य। डोंगरे शास्त्री म्हणाले, बालकृष्णाला समोर का ठेवतो? अरे लहान लेकराला थोडंसं जरी दिलं तरी ते तृप्त होतात। काय आजोबा? अरे तो चोर आहे, त्यानं काहीतरी गुन्हा केलाय म्हणून त्याला ते कैदखान्यात घेऊन चाललेले आहेत। नातवानं पक्क लक्षात ठेवलं आणि दुसऱ्या चौकामध्ये त्या गावचा राजा मुख्य आपल्या 8 प्रधानांना घेऊन चालला होता। आता त्याच्या डोक्यात तेच हो, मध्ये 1 बाजूला 8। बस त्यानं टाळी वाजवली, आजोबा तो पहिला चोर आणि हा दुसरा। अरे आधीचा चोर आहे, आताचा हा राजा आहे। आधीचे त्याला कैदखान्यात घेऊन चालले होते, आताचे याच्या रक्षणासाठी आहेत। रामकृष्ण सांगायचे, अष्टधा प्रकृतीचा हा देह, गीतेमध्ये 2 प्रकारची प्रकृती सांगितलेली आहे भगवंतानं, त्याच्यातली अष्टधा प्रकृती। याच्या आधीन जे गेले त्यांना पुनरपि जननम पुनरपि मरणम हे दुःख कैदखान्यात घेऊन जातात हे, आणि याच्यावर जे विजय मिळवतात ते स्वराट राजा सारखे जगतात, त्यांना याचं बंधन काही नसतं। तू का म्हणे जे का मनाचे अधीन किंवा इंद्रिया अधीन, तयासी बंधन यम करी त्या मनाला। संत सद्गुरु ताई महाराज सांगतात, बाबा मना तू कृष्णाच्या पदी स्थिर हो, कारण तो नित्य आहे आणि नेहमी नित्याचाच विचार करावा, बरा निश्चयो शाश्वताचा करावा। समर्थ म्हणाले, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी। पण हे कळण्यासाठी वळण्यासाठी समजण्यासाठी उमजण्यासाठी सदा फार महत्वाचं आहे, संगती सज्जनाची धरावी। माझ्या समर्थांच्या योगे गड सज्जन झाला, माणसं सज्जन होणार नाहीत का हो? माय बाप, कृष्णाच्या पदी स्थिर हो। पहा, जे नाम रूपात्मक आहे ते कधीतरी लयाला जाणार त्याचा विचार काय आहे? अस्ति भाति प्रियं रूपं नाम चेत्यांश पंचकं आद्यत्रयं ब्रह्मरूपं मायारूपं ततोद्वयं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माय बाप बंधू अन बहिणी हा मायेचा पूर, याच्यातनं सोडून याचा अर्थ बाह्य त्याग नाही, अंतःकरणातनं त्यागायचं आहे। हे पहा, अध्यात्म विद्या इतकी सूक्ष्म विद्या आहे,
बाह्य त्यागायचं नाही आणि आपण त्याग केला याही गोष्टीचा त्याग झाला पाहिजे तर तो त्याग आहे. काही त्यागलं हे अंतःकरणातून विवेकानं असावं. संत सद्गुरु ताई महाराज म्हणाल्या, सद्गुरु कृपेशिवाय चित्त कसं गंभीर होईल, तत्त्वम असी हा जेव्हा सद्गुरुनाथ बोध करून देतील तेव्हाच चित्त चित्रूप होईल, शांत होईल, ते स्थिर झाल्याशिवाय मी ब्रह्म आहे हा अनुभव नाहीये हो. झाले साधनांचे फळ, संसार झाला सफल, कधी निर्गुण ब्रह्म ते निश्चल अंतरी, जे चंचल आहे ते निश्चल झालं पाहिजे, ते स्थिर तिथे होईल होईल. गुळाला चिकटलेला मुंगळा बस पुन्हा हलणार नाही, एकदा तिथे जर गेलो बस त्याची जर गोडी लावली हलणार नाही ते मन तिथून. या मनाला संत सद्गुरु ताई महाराज म्हणाल्या, तू तिथे स्थिर हो. वारी म्हणे तुझ कृष्ण कृपेने हृदयी येईल धीर, मना तू कृष्णपदी हो स्थिर. आता त्या मनाला स्थिर करून त्याची उपासना भक्ती करायची, त्या कृष्णाला कसं भजावं एक आर्या सांगतो आणि पूर्वरंग आवरतो. कीर्तनामध्ये एवढा मसाला काहीतरी पाहिजे. हे पहा, डाळ कुठून आणली याला महत्व नाही, आमटीत मसाला काय घातला याला महत्व आहे. जय जय रघुवीर. दोन अर्थानं आर्य आहे. भ्रमयती भव पित्तंचेत भज भज नरसूत शेखरं कृष्णं सद्गोरसेन सहसितं अनुत्रुटितं सर्वथा त्यज स्नेहं. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा अण्णा म्हणतात, दोन प्रकारानं अर्थ आहे बरं का बुवा. काय भाग्य आहे, कीर्तनकारच साथीला असताना कसोटी असते, कारण लाख श्रोते परवडले पण एक बुवा. जय जय रघुवीर. पर आडनावच परान जपे, परावाणीनं जप करतात ते. भाविक हो, पहिला अर्थ असा आहे, तुमच्या पैकी कोणाला पित्ताचा त्रास असेल तर. मनात शंका येईल, बुवा तुम्हाला इथं कीर्तन करण्यासाठी बोलावलंय का आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. जर पित्त, कोणाचं पित्त खवळतं हो, कोणाचं तुरीच्या डाळीनं खवळतं, कोणाला पालाभाजी खाऊन खवळतं, कोणाला पगडी बघून. जय जय रघुवीर. सध्या याची ॲलर्जी भरपूर आहे. खरंच सांगतो, सैराटची गर्दी इकडे वळली पाहिजे. जगामध्ये जे मनोरंजनाचं साधन आहे तिकडे गर्दी आहे, आता थोडी इकडे वर्दी लावल्याशिवाय नाही. कारण सगळंच कल्याणाचं सगळ्यांनाच मिळतं असं नाही, जिथे कोटी कल्याण तिकडे माणसं वळलीच पाहिजेत. तर पित्त जर झालं तर काय करावं, म्हणाले काही करू नका. सूत शेखरं कृष्णं, काळी सूत शेखराची मात्रा घ्या. कसं हो, सद्गोरसेन गायीच्या निरशा दुधामध्ये ती गोळी खाऊन गायीचं निरस दूध पी, अनुत्रुटितम खडी साखर घाल त्याच्यामध्ये, वेलदोडे घे खा, आणि आता एक पथ्य कर पुन्हा पित्त होऊ नये म्हणून सर्वथा त्यज स्नेहम, स्निग्ध पदार्थ तेलकट तुपकट खाणं बंद कर. याच्यासाठी ही गादी आहे का? नाही मंडळी. विठोबा अण्णा म्हणाले, भ्रमयती भव पित्तंचेत, हे जीवा तुझं जर भ्रमण पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जर दुःख तुला दूर करावं व्हावं असं मनातून वाटत असेल तर आता एकच कर, एकदा नाही भज भज. दोन वेळा सांगितलं. का दोन वेळा सांगितलं? एकदा ऐकून मन ऐकणार नाही म्हणून सांगून. एकदा सांगितल्यानंतर ऐकेल कसं हो? विरुक्ती केलेली आहे.
वास्तविकता एकदाच वापरलेला शब्द जर पुन्हा वापरला तर तो नाही योग्य वाटत नाही. वक्तृत्वाचे ते दोष आहेत. सुरुवातीला जेव्हा कीर्तनकार एखादा उभा राहतो फार वेळ जय जयकार करतो, ओळखायचं पुढचं आठवत नाही. जय जय रघुवीर काही विरुक्ती आदरार्थी आहे, काही निश्चयार्थी आहे आणि काही आग्रहार्थी आहे. आदरानं आग्रहानं आणि निश्चयानं पहा, भज भज आश्रय घे, त्याची भक्ती कर. सूत शेखरम कृष्णम कसं भजायचं त्याला? सत गो रसेन, संतांनी रसनेवरती जसं त्याचं आवडीनं नाम आणलंय तसं अनुत्रुटितम. जेवढं लवकरात लवकर कल करे सो आज कर, आज करे सो अब. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणाले, जो उद्यापासून रामनाम घेईन म्हणतो तो आयुष्यात कधीच घेऊ शकत नाही. आज स हसितम हसत मुखान आणि एक कर, कोटी कल्याण साधाव स वाटत असेल. माय बाप बंधू अन बहिणी हा मायेचा पूर, याच्यातनं कसं त्यागायचं? सर्वथा त्यज स्नेहम देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे पण शेवटी, प्राण तोही वेचावा. श्री सद्गुरुनाथ महाराज की. असं जर झालं तर मन उन्मन होईल, चित्त चित्रूप होईल, अहम निर्विकल्पो निराकार रूप. या अवस्थेला आपण जाऊ असे जे झाले बस. आम्ही वस्ती केली रामी समर्थ म्हणाले, अशा ठिकाणी आम्ही गेलो की जिथं गेल्यानंतर पुन्हा येणं नाहीये. ते निश्चलत्व आम्हाला साधून घ्यायचं आहे. एवढ्यासाठी आत्मसाक्षात्कारी संत सद्गुरु ताई महाराज सकल जीवाचं कल्याण व्हावं म्हणून मनाच्या माध्यमातून उपदेश करतात. दोन गोष्टींचा विचार असतो, एक उपदेशाचं अंग आहे आणि दुसरं उपासनेचं अंग आहे. दोन्ही क्रिया प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. काय करावं आता तिथे स्थिर झाल्यानंतर, त्याच्या आश्रयाला गेल्यानंतर किती आनंद रूपता आहे याचा अनुभव आपण उत्तररंगातल्या एका चरित्रानं घेऊया. पूर्वरंगपद्यामध्ये आमच्या संत सद्गुरु ताई महाराज म्हणाल्या, आय आय कृष्णपदी कोस्थिर मना तू, कृष्णपदी कोस्थिर मना तू, कृष्णपदी कोस्थिर मना तू, कृष्णपदी हो स्थिर. मायामय हे सर्व जाणुनी, मायामय हे सर्व जाणुनी, त्यातुनी होई दूर. कृष्णपदी हो स्थिर मना तू, कृष्णपदी हो स्थिर वारी म्हणे तुझ कृष्ण कृपेने, वारी म्हणे तुझ कृष्ण कृपेने,
तुझ कृष्ण कृपेने हृदयी येईल धीर, हृदयी येईल धीर, कृष्णपदी हो स्थिर मना तू, कृष्णपदी हो, कृष्णपदी हो, कृष्णपदी हो स्थिर। कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे भगवंताचं क्षणभर नाम घेऊया आणि आख्यान भागाकडे वळूया। मी ग्वालियरला 2-3 वर्ष श्रावण मासाच्या उत्सवात गेलेलो आहे। तिथे अधिकारी कीर्तनकार ढोलीबुवा महाराज त्यांनी लिहिलेली एक आर्य आहे ज्याचा आपल्याला जय जयकार करायचा आहे। ते म्हणाले, 24 नामा माझी, नाम असे वासुदेव 14वे। संधेमध्ये जी 24 नाव आहेत त्याच्यातलं 14वं नाव वासुदेव आहे। 24 नामा माझी, नाम असे वासुदेव 14वे। 14वे जिव्हेसी म्हणून सदा वासुदेवच वदावे का। ओ नमो भगवते वासुदेवाय, ओ नमो भगवते वासुदेवाय, ओ नमो भगवते वासुदेवाय, ओ नमो भगवते वासु सद्गुरु ताई महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। वाराणसी या पुण्यक्षेत्रावरती स्वामी रामचंद्र योगी महाराजांचं दर्शन झालं, सद्गुरुनाथ भेटले, आशीर्वाद दिला आणि त्या क्षणापासून एक जीवनाचं नवीन पर्व सुरू झालं। तपपूत जीवन, शरीराचे इतके कष्ट व्हायला लागले, देहे दुःख ते सुख मानित जावे आणि विवेके सदा सस्वरूपी भरावे, या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आमच्या ताई महाराजांनी भगवंताच्या गोपालकृष्णाच्या त्या परमात्म्याच्या पूजनात, भजनात, चिंतनात, मननात वेळ खर्च करायला सुरुवात केली आहे। शरीराकडे दुर्लक्ष झालं, अत्यंत कष्ट पडायला लागले आणि म्हणून यांच्या बंधुराजांनी सासराहून माहेरी काही काळ आरामासाठी आणलं हो। माहेरी आल्या पण विचार केला, माझं खरं माहेर कोणतं आहे? संतांच्या दृष्टीने प्रवृत्ती हे सासर आहे आणि निवृत्ती हे माहेर आहे, निवृत्ती हे माहेर आहे ना। म्हणून तर माऊली म्हणाली, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीन आनंदे भरीन, तीही दोखी
अवघाची संसार अवघाची संसार जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये माहेरी आल्या पण दोन भावंडांचा तो प्रपंच वडील बंधू त्यांचे इतके अधिकारी त्या काळामध्ये कराची हे शहर भारतात होतं मंडळी तिथे सुद्धा नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना जावं लागलेलं एवढ्या उच्च पदावरचा हा भाऊ त्यानं या ताई महाराजांना अमरावतीत आणलं हो काय त्या अमरावतीचं भाग्य असेल नोकरीच्या निमित्तानं हे बंधू अमरावतीत आलेले असताना त्यांनाही आणलं पण भाविक हो स्वतःचा तर प्रपंच काही नव्हता पण दरवर्षी घरात पाळणा हलायचा भावंडांचा प्रपंच वाढीला लागलेला माझा स्वतःचा प्रपंच नाही पण हा दुसऱ्यांचा प्रपंच मला हा संसार सांभाळावा लागतोय हकावा लागतोय याच दुःख वाटायला लागलं कारण माझा जन्म याच्यासाठी नाहीये हा नको नको संसार काही नासार हा नको नको संसार यात नासार हा नको नको संसार यात नासार हा नको नको संसार यात नासार ओ हरिचरणाविन जीवान वाटे अन्य कुठे थार हा नको नको संसार यात नासार हा नको नको स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकायच्या म्हणून नाही संतांना उभा येते हो हे नको हो माझा नाही पण भावंडांचा प्रपंचच हाकावा लागतोय मला गोंदवलेकर महाराज म्हणाले प्रपंच म्हणजे दुसऱ्यासाठी जगणे परमार्थ म्हणजे स्वतःसाठी जगणे तो स्वार्थ साधायचा होता आणि म्हणून केलं काय एका भगवंतासाठी आता हे त्यागायचं हे लौकिकातलं माहेर नको खरंच हे शाश्वत माहेर आहे
त्याचा विचार करायचा बंधूंच्या या संसाराचा. आता फारसा गाडा न हाकता आपण आपल्या हितासाठी सगळं त्यागावं. आणि म्हणून भाविक हो, निर्धार केला, निश्चय पक्का झाला, आता याचाही त्याग करायचा. आणि देवगती आणि दैवगती आपल्याला जिथे ठेवेल तिथे सुखानं राहावं का, पण पोसी तो जगासी एकलाची, तो काही उपाशी ठेवणार नाहीये. उभग आलेला आणि आमच्या ताई महाराजांनी ठरवलं, आता याही लोकांचा अंतःकरणातून त्याग करून एका हरीच्या आश्रयाला आपण जायचं. त्याच्या चिंतनात, त्याच्या स्मरणात, त्याच्या भजनात, पूजनात आपण वेळ घालवायचा ठरवलं हो. निश्चय पक्का झाला. आणि पहा, तेथे नाही सौख्य वाटले, तेथे नाही सौख्य वाटले, भवती प्रपंच मेळा. तेथे नाही सौख्य वाटले, भवती प्रपंच मेळा. चित्तरमेना कष्ट सहती ता आठविले गोपाळा, आठविले गोपाळा. तिथे चित्तरमेना आणि म्हणून अमरावती मध्ये एक देशस्थ ब्राह्मण होते पिंपळे आडनावाचे. त्यांच्या या वाड्यामध्ये 6x8 ची एक खोली हो. आम्हाला 2 दिवस कुठे मुक्कामाला जायचं असेल तर खोली विचारतो. संत या खोलीपेक्षा आपली परमार्थाची खोली किती ते पाहतात मंडळी. हे विश्वची माझे घर अशी ज्यांची धारणा झालेली आहे. संतांचा मी इतका व्यापक असतो हो, स्वतःसाठी जगायचं नाही, संत नेहमी दुसऱ्यांसाठी जगायचं. जे दुसऱ्यासाठी जगतात तेच संत. आम्ही तोची संत सोसी जगाचे आघात. त्या खोलीमध्ये राहावं. जवळ काय होत हो, अहो एक वेळेस ते तांदूळ डाळ आणावे म्हटलं तर द्रव्य नाहीये. भगवंताचं चिंतन करावं दुपारच्या वेळी. आजही अमरावतीच्या त्या स्टेशन जवळ आळशी यांचं राम मंदिर आहे. त्या मंदिरात दुपारी प्रवचन करावं, निरूपण करावं, 4 महिलांनी येऊन आनंद घ्यावा त्याचा. आता एवढं काही ऐकल्यानंतर काय मिळायचं होतं मला सांगा. आजही आम्ही कीर्तनकार लोक खूप भाग्यवान. जुन्या पिढीला फार कष्ट सहन करावे लागले, आज आम्ही आयत्या पीठावर रेघा मारतोय हो. जुन्यांनी जे मिळवलं ते टिकवणं एवढी तरी आमची जबाबदारी असावी, कारण मिळवलेलं टिकवणं फार कष्ट आहेत. कोणीतरी मुठभर तांदूळ द्यावेत, कोणी भगर द्यावी. आणि मंडळी, शरीर रक्षण करायचंय कशासाठी, शरीर सांभाळायचंय त्याच्या प्राप्तीसाठी. म्हणून 4 घास अन्न ग्रहण करावं. ते कसं हो, त्या वाड्यामध्ये अनेक बिराड होती. आपल्या घरचा स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी निखारे विस्तव यांच्याकडे आणून द्यावेत आणि त्याच्यावर एवढंस काहीतरी भगर शिजवावी. तोच नैवेद्य भगवंताला समर्पित करून 4 घास अन्न ग्रहण करावं. भोजनापेक्षा भजनाला महत्व द्यावं हो. भंजनही पाहिजे, भजनही पाहिजे, पण दुर्दैव आज हे 2 कमी झालं आणि आम्ही भोजनाकडेच. ज्याचं भोजन सरस असतं त्याचं भजन निरस असतं माय बाप. तेवढे 4 घास अन्न ग्रहण करावे. लोकोद्धाराचं कार्य हाती घेतलेलं आहे.
हे स्वतःच्या संकल्पानं नाही, ते भगवंताच्या संकल्पानं, ती त्याची योजना आहे. निरूपण करावं, जे काही ग्रंथ वाचलेले, जे काही कळलं वळलं ते लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. पण पहा, कस्तुरी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुगंध लपणार नाही. हिरा कुठेही ठेवा, त्याचं तेज झाकलं जात नाही. त्या अमरावतीमध्ये कर्णोपकर्णी यांची कीर्ती वाढायला लागली, महती वाढायला लागली. प्रवचनाला दुपारच्या वेळी लोकांची गर्दी वाढायला लागली. हो, निस्पृह होत्या. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम, अशा धारणीच्या ताई महाराज. आणि त्यांचा तो लौकिक वाढायला लागला. त्या काळातले फार मोठे अमरावतीतले गृहस्थ दादासाहेब खापर्डे, ॲडव्होकेट नाशिककर, लड्डा ॲडव्होकेट चंदवासकर, असे अनेक बडे 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 लोक त्यांच्या या निरूपणाला येऊन त्यांचे शिष्य भाविक झाले. खापर्डे, त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई, त्या सुद्धा यांना गुरुस्थानी मानू लागल्या. आणि प्रसंग असा झाला, सज्जनांच्या वाट्याला सगळ्यात मोठं दुःख येतं ते लोकापवादाचं. हो, प्रवचनाला सत्संगाला गर्दी वाढायला लागली. लौकिक असा आहे, तुका म्हणे किती राखावा लौकिक अवतारा दिकत्रासी येणे. सीतेसारख्या महान पतिव्रता स्त्री बद्दल सुद्धा बोलणारा समाज त्या काळात होता की नाही सांग. काही लोकांची कुजबुज सुरू झाली, अरे एवढ्या या प्रवचनाला, त्यांच्या सत्संगाला एवढ्या पुरुषांचं काय काम. आणि लोकापवाद जो निर्माण झाला, सज्जनांना भीती असते, दुःख असतं ते लोकापवादाचं. आपेश मरणाहुनी ओखटे. आणि ठरवलं आता त्यांनी, आपल्या परमार्थासाठी हे काही योग्य नाहीये, हे बरोबर नाहीये, पण या गावाचा त्याग करावा. आणि नाशिक क्षेत्राकडे जेव्हा त्या आल्या, डॉक्टर कूर्तकोटी महाराज यांची आणि त्यांची भेट झाली. पहा, एक गुलाबाचं फुल, एक मोगऱ्याचं काय सुगंध असेल. सज्जन माणसं जेव्हा एकत्र येतील, काय आनंद आहे. चार मिले 64 खिले 20 खडे कर जोर, पण सज्जन को सज्जन मिले बिहसे 7 करोर. आनंद झाला. कूर्तकोटी महाराजांनी यांचा अधिकार जाणला. आणि वेदांताचं अध्ययन करायचं, वेदांत अभ्यासायचा आहे. जीवनाला खरंच ज्याला शांती हवी असेल, शाश्वत सुख समाधान, त्यानं वेदांताचा आश्रय घ्यावा मंडळी. वेदांताचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कूर्तकोटी महाराजांकडे या 4 वर्षे राहिल्या. 4 वर्षे राहिल्या. साधना फलद्रूप व्हायला लागली. जगत सत्यत्व भ्रांती केव्हाच गेलेली आहे. आत्मबोध झाला. आणि इकडे अमरावतीतले लोक ते हळहळ व्यक्त करायला लागले, आपण कोणाबद्दल काय बोललो. अरे, आपल्या दारात आलेली कामधेनू तिला आपण लाथाडलं, ज्यांनी ते दुष्कर्म केलं होतं वाणीच. हळहळती मग मानसी आणि झाला अपराध आपुला कळला. आपले दिसायला लागले. ताई महाराजांना नाशिकहून कोणत्या तरी निमित्तानं अमरावतीत आणलं पाहिजे, कारण हे अमरावतीचं संतरत्न आहे. या 4 वर्षाच्या कालखंडात नित्य गंगेचा सहवास, गोदावरीचा, कूर्तकोटी महाराजांचा सहवास लाभला.
वेदांताचं अध्ययन व्हायला लागलं. एका वेगळ्या विश्वामध्ये मन रमलं हो आणि ठरवलं आता इथेच राहावं, आता अमरावतीत जायचं नाही. पण इकडे त्या काळातले त्यांचे जे शिष्य होते त्यांनी ठरवलं एक जागा घेऊन आळशीच्या त्या राम मंदिरातच प्रवचन व्हायची. पण आता यांच्या या प्रवचनाला गर्दी वाढायला लागली, स्वतःच काहीच नाहीये. आपण एक असं मंदिर तरी स्थापन करावं हो. आणि मंडळी वर्गणी गोळा केलेली आहे, लड्डा आहेत, अग्रवाल आहे, चंदवासकर आहेत, खापर्डे आहेत, ॲडव्होकेट नाशिककर आहेत, देशपांडे सुद्धा होते. या सर्वांनी ठरवलं एक प्लॉट विकत घेऊन आपण इथे मंदिर स्थापन करावं, त्यांना विनंती करावी. अहो, राजा ज्या स्थळी असतो ती राजधानी असते. महाराज आपल्याला माहिती असावं, गजानन महाराजांना त्या नागपुरात सीतावर्डीला जेव्हा उसले घेऊन गेले होते, शेवटी शेगावच्या भक्त मंडळींनी महाराजांना शेगावला आणलेलं आहे. तीच इथे पुनरावृत्ती आहे. माय बाप, सगळे लोक नाशिकला आले, हे लोकापवादाच दुःख सहन केलेलं होतं ताई महाराजांनी. क्षमा करा, क्षमा करा, आपण अमरावतीला या. त्या म्हणाल्या नाही, आता प्रवासामध्ये जे गाव सोडलं त्याचा विचार नाही, पुढचा विचार करायचा आहे. इकडे वर्गणी पहिल्यांदा गोळा केलेली होती, ती वर्गणी यांनी घेतली द्रव्य. लोकांना वाटलं त्याचं काय करतील, पहिल्या वर्गणीतनं द्रव्यातनं उत्तर भारताची यात्रा केली आहे. पुन्हा वर्गणी गोळा केली होती, दुसऱ्या वेळी दक्षिण भारताची यात्रा या सर्व भाविक लोकांना श्रोत्यांना करवली होती. पण तिसऱ्या वेळी या मंदिराचा विचार केला आहे. आता त्यांना न सांगता न कळू देता ते मंदिर बांधलं अमरावतीच्या अंबापेठेमध्ये. ते मंदिर बांधलंय, पण भाविक हो, मंदिर बांधायचं आहे पण मंदिराचं मंदिर पण कुठे? जर अधिष्ठान असेल तर. कोणत्याही गोष्टीला अधिष्ठान लागतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. न कळू देता न सांगता का, कुठून तरी या आल्या पाहिजे, या आल्या पाहिजे. तिथे मंदिर बांधलंय. इकडे कूर्तकोटी महाराजांनी विचार केला, एवढी अधिकारी आहे. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसत. आणि नियतीनं योजना केलेली असते, कोणाचा उद्धार कुठे कोणाच्या रूपाने निमित्तानं आहे. हे लोक अमरावतीहून पुन्हा आले हो. महाराज क्षमा करा, महाराज महाराज क्षमा करा, महाराज. सगळ्यांनी विनंती केली ताई महाराजांना, महाराज या ना आपण अमरावतीला. महाराज क्षमा करा, महाराज सुकलो मुकलो श्रमलो थकलो, यावे परतुनी आज महाराज क्षमा करा, महाराज. या ना
आपण. ताई महाराज म्हणाल्या आता नाही हो, आता या गोदावरीच्या काठीच वास्तव्य करेन. पण कूर्तकोटी महाराजांनी सांगितलं आपल्या प्रारब्धात जे आहे ते टाळता येणार नाहीये. भाविक हो, एका मठाची स्थापना करून तो मठ चालवणं हे प्रारब्धानं तुझ्या लिहून ठेवलेलं आहे. आणि कूर्तकोटी महाराजांनी सांगितलं तुला जावं लागेल. महाराज तिथे जाऊन काय करू मी, तिथं माझं मन रमणार नाहीये. कारण जिथे स्थिर व्हायला पाहिजे तिथे ते स्थिर झालेलं आहे, आता माझं मन दुसरीकडे नाही. कूर्तकोटी महाराजांनी सांगितलं ज्याला पाहिल्यानंतर पुन्हा कुठे पाहण्याची गरजच पडणार नाही. ज्याच्या प्रेमात पडल्यानंतर साधू संन्यासी अती सरळ ज्ञानी वेडे होतात, असं एक तुला मी देतोय आजपर्यंतच्या या सहवासानं. संतुष्ट होऊन एक प्रसाद तुला देतोय, त्याला पाहिल्यानंतर मात्र पुन्हा तुला कुठे जावंस वाटणार नाही. काय दिलंय हो, भगवान श्री गोपाल कृष्णाची मूर्ती. जा, एक साधन त्याच्यासाठी जावं लागेल, जा. आणि मायबाप, कूर्तकोटी महाराजांचा तो आदेश ताई महाराजांनी मानला. वेदांताचा अभ्यास झालेला आहे. आज वारू ताई कागलकर नाही, आता त्या संत सद्गुरु ताई महाराज झाल्या. अमरावतीतल्या लोकांनी आनंदानं स्वागत केलंय आणि त्या गोपाल कृष्णाची स्थापना अमरावतीतल्या अंबापेठेत झालीय. त्या मंदिरातला जो कृष्ण आहे खरंच जगाला वेढ लावणार आहे हो. स्वामी गोविंद देवगिरीजी पुन्हा पुन्हा सांगतात मी अमरावतीत का जातो, त्या कृष्णाला भेटण्यासाठी. वेगळाच आहे. एक पदी देहुडा वाकुडा कटिभागी, एक पदी देहुडा वाकुडा कटिभागी, मान असे झुकले तरी हा सुंदर सर्वांगी. बासुरीचा स्वर वेधी बैरागी योगी भोगी, विश्रांती भुवी भावुका नटवर नागर पद कमलं साकारं सगुणं ते कृष्णं वंदे गोपालं, वंदे कृष्णं गोपालं. निराकारं निर्गुणं सत्यं ब्रह्म परं विमलं, निराकारं निर्गुणं सत्यं ब्रह्म परं विमलं, साकारं सगुणते कृष्णं वंदे गोपालं, कृष्णं वंदे गोपालं, वंदे कृष्णं गोपालं. भाविक हो, जगाला वेढ लावणारी ती मूर्ती, मूर्ती काय म्हणावं हो, प्रत्यक्ष भगवान आलेला आहे. ताईंच्या भक्तीला कैसा वशहरी झाला से, व्रज यमुना विस्मरला अमरावतीत आला से. अमरावतीत रुक्मिणी माता अंबादेवी आहेत. मला वाटतं एकच उणीव होती,
ती भगवंतानं भरून काढली. एकीकडे रुक्मिणी मातेचं मंदिर, त्यांचं कुलदैवत अंबादेवी एकवीरा, आणि याच अंबापेठेमध्ये आजही तो भगवंत जगाच्या उद्धारासाठी सांगतोय, अरे जे माझ्या चरणी येतात स्थिर होतात त्यांच्या आयुष्याचं कल्याण आहे, आयुष्यात एकदा तरी त्याला भेटायला जावं असं मंदिर आहे पहा. म्हटलं तर लौकिकातलं काहीच नाही, आणि म्हटलं तर पारलौकिकातलं सगळंच आहे. मोठमोठे उत्सव तिथे होतात. जगाच्या दृष्टीनं फार परिचित नसेल, पण जे एकदा तिथे जातात ते पुन्हा पुन्हा त्या मंदिराच्या आणि मूर्तीच्या प्रेमात पडतात, असा तो गोपाल कृष्ण. संत सद्गुरु ताई महाराजांचंच ते मंदिर असं म्हटलं जातं. शेवटी ताई महाराजांनी आयुष्य त्याच्याच भक्तीत वेचलं. आयुष्याचा अंतकाळही आषाढ मासात वद्य अष्टमीला झालेला. मायबाप देह गेला, मुरतसे किरत बडी बिन पंख उड जाय, मुरत तो जाती रहे पण किरत कबहू न जाय. आजही सद्गुरु संत सद्गुरु ताई महाराजांचं कार्य, ती पुण्याई, त्या पुण्याईच्या वरती ते मंदिर उभं आहे, जगाला त्याची साक्ष आहे. अहो दुबई सिंगापुरातले भक्त तिथे दर्शनाला येतात, आमच्यासारख्यांचं काय आहे? आणि विशेष सांगायचा अधिकार म्हणजे आज आमच्या परमपूज्य मंदाताई त्या मंदिरात कार्यरत आहेत. फार निस्पृह लोकांनी ते मंदिर उभं केलेलं, आत्मीयता आहे त्या भगवंताच्या चरणी. ज्यांचं चित्त स्थिर झालं आयुष्याचं कल्याण होतं. संत सद्गुरु ताई महाराज या दीपस्तंभासारख्या आहेत, जे अज्ञ त्यांना सुज्ञ करण्यासाठी, पतितांना पावन करण्यासाठी आजही असे संत मार्गदर्शक आहेत, आधार आहेत. शेवटी आम्हालाही त्या अवस्थेपर्यंत जर जायचं असेल काय करावं लागेल? संत कधी कधी जनाला उपदेश करत असतात, पण जनाला करण्यापेक्षा कधीतरी मनाला करावा हे आमच्यासाठी आहे. वा मनात आजपर्यंत सगळीकडे भटकलास रे, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. खरं हित कशात असेल तर कृष्णपदी हो स्थिर मनातू, कृष्णपदी हो स्थिर. वारी म्हणे तुझ कृष्ण कृपेने हृदयी येईल धीर, कृष्णपदी हो स्थिर. मनातू कृष्णपदी हो स्थिर, मनातू कृष्णपदी हो स्थिर. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, संत सद्गुरु ताई महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ धर्म कारणे सदा सहिष्णु, रणांगणे या सदा जयिष्णु, विश्वकार्य साधने वहतिया अखंड भागीरथी. जयतु सा भारतीय संस्कृती, जयतु सा भारतीय संस्कृती, जयतु सा भारतीय संस्कृती. झाले कीर्तन शेवट गुड करा मणिधरा श्री जानकी चावरा, कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पात काहूय होरी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठाव वाळा राघवासी. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव, काली दमना पक्षी गमना तुसेच मोठी नाव.
नंद कुमारा मुनि जन सुखकारा कीर्ति अभिनव नवनित चोरा नटवर दाखव तव प्रीति कुसुमित कानन रंजित मंदस्मित वदनात वदा कालीय दमना पक्षी गमना तुझे चवोटीना कालीय दमना पक्षी गमना तुझे चवोटीना वृंदावन संचारी कौस्तुभ मणिहारी तू आज तुझे शिष्यवर वाचविले तू अशी राखली लाज कसे सखा मी तुला दाखवू विकल मनाचे खाव काली अदमना पक्षी गमना तुझेच मोठी नाम काली अदमना पक्षी गमना तुझे चवोटी नीलम कुंडल नीलम कुंतल नील कमल नयने श्यामल यमुना निर्गुण सगुणा श्यामल तव चरणे ठेव श्री गोपाळा तव कर व्यथित जीवाला पाव काली अदमना पक्षी गमना तुझे चवोटी नाव काली अदमना पक्षी गमना तुझे चवोटी नाव काली अदमना पक्षी गमना तुझे चवोटी नाव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात शहरात मोठ्या शहरांमध्ये इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यासाठी किंवा आपले आई वडील सासूसासरे आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.